नमस्कार, तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. सर्वांना माहितीच आहे की आपण ऑनलाईन जे आहे ट्रेनिंग घेत आहोत. तर गेल्या काही लेसनमध्ये जो आपला मोबाईल कम्युनिकेशन जो चॅप्टर आहे यावर आपण चर्चा करतो. मोबाईल कम्युनिकेशन जो टेलिफोनचं आधुनिक स्वरूप आहे, रूप आहे, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि आपण समाजाचं अतिशय प्रबळ असं माध्यम म्हणून आणि अतिशय सक्षम असं माध्यम म्हणून आणि प्रत्येकाचं गरजेचं आणि आपल्या नित्याच्या उपयोगाचं असं माध्यम हे म्हणजे मोबाईल झालेलं आहे. तर या मोबाईल कम्युनिकेशनच्या डेव्हलपमेंटची चर्चा आपण केल्या. मोबाईल नेमकं कसं काम करतं, कोण्या तत्वावर करतं याबद्दलची चर्चा केली आणि मोबाईलमध्ये सेल कन्सेप्ट काय आहे तर ती आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलं होतं. तर अशा पद्धतीनं मोबाईल जे नेटवर्क कव्हरेज एरिया आहे तो आता अतिशय व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर जगभर सगळा विस्तारला गेलेला आहे. तर हे मोबाईल कम्युनिकेशन हे आधुनिक काळाचं अतिशय गरजेचं असं स्वरूप आणि तंत्रज्ञानाचं अतिशय उच्चतम असं आविष्कार म्हणून आपण त्याला पाहतो आहे आणि याच्या जोरावर आज आपण संवाद एकमेकाशी स्थापित करत आहोत. नुसता संवाद हा बोलण्याच्या स्वरूपातला नसून वेगवेगळे स्वरूप ते तुम्ही सर्व आपण अनुभवतोच आहोत की मोबाईलचं किती महत्त्व आपल्या जीवनामध्ये आज झालेलं आहे. अगदी बँकेचा व्यवहार असो की आणखी कुठले व्यवहार असो की कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन असो, इंटरनेटची जोड आल्यापासून तर मोबाईल कम्युनिकेशन अतिशय वेगवान असं स्वरूपाचं झालेलं आहे. तर या मोबाईलची जनरेशनबद्दलची आपण चर्चा केलेली होती की फर्स्ट जनरेशन 1G काय, 2G काय, 2.5G काय, 3G काय, 3.5G आणि आपण आता वापरत असलेला हा 4G जो आहे. तर या पद्धतीनं जे विकसित होत गेलेलं तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर जो मानवी जीवनाकरता अतिशय उपयुक्त असा ठरलेला आहे त्याबद्दलची सबंध चर्चा केली आहे. आपण घरीच आज सर्व सुरक्षित असाल याची नक्की माझ्या मनात खात्री आहे. तर असो मित्र, या ठिकाणी आपल्याला सेल्युलर नेटवर्क या विषयावर आपल्याला थोडंसं या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. सेल्युलर नेटवर्क, सेल हा सांगितलं, सेल हा फोन फक्त मोबाईलमध्ये बॅटरी असतं म्हणून तो सेल नाही, तर एक सेल जो नेटवर्क कव्हरेज एरिया छेटकोणी आपण ज्याची आकृती पाहिली त्या हिशोबाने, किंवा मी तुम्हाला वारंवार सांगतोय की जे पुस्तक नेहमीच चौथ्या सेमिस्टरचं किंवा सेकंड इयरचं हे पुस्तक तुम्ही यासाठी सोबतच रेफर करा, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं हा विषय समजून घेता येईल, त्या विषयाची जे बारकावे आहे ते समजून घेता येईल. याबद्दलच्या टेस्ट पण आपण घेत आहोत, त्या पण तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं सोडवत आहे, तुमचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे, तेव्हा सर्व प्रशिक्षणार्थी मुलींचं मी या ठिकाणी या निमित्तानं अभिनंदन व्यक्त करतो. आणि तुम्ही अशाच पद्धतीनं, कारण जे कोरोनाचं संकट आहे ते कितपत किती दिवस चालेल हे आपल्या हाती नाही आहे, आपल्या हाती या अर्थानं नाही की ते डिसिजन शासन घेईल किंवा त्याच्यामध्ये किती तो स्प्रेड होते यावर अवलंबून आहे. आपल्या हाती तेच आहे की आपण याला थांबवू शकतो, आपण जर बाहेर गेलो नाही तर आणि याला कोरोनाला घरात घेऊन नाही आलो, आमंत्रित केलं नाही तर त्यासाठी आपण लॉकडाऊनमध्ये असावे. त्याचे सर्व जे शासन जे निर्णय देत आहे किंवा जे कायदे बनवत आहे त्याचं आपण काटेकोरपणे, आरोग्य विभागाचे जे निर्णय असेल ते काटेकोरपणे पालन करा. तर असो, आपल्याला सध्या सेल्युलर फोनवर चर्चा करायची आहे, तर सेल्युलर नेटवर्क या विषयावर आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. या सेल्युलर नेटवर्कमध्ये आता आपण नेटवर्क म्हटलं की संवादाच्यासाठी लागणारं सर्व नेटवर्क कव्हरेज आपण ज्याला म्हणतो, परंतु याच्यामध्ये काही वेगवेगळे पद्धती बदलत गेल्या. जुन्या पद्धती, जसं आपण नेहमी म्हणतो की जुन्या पद्धतीमध्ये काही दोष असतील किंवा काही ड्रॉबॅक्स असतील किंवा अपूर्णता असेल तर ती पुन्हा आपण संशोधनाद्वारे त्यामध्ये टेक्निकली ग्रोथ करून त्याला आपण आणखी इम्प्रूव्हमेंट करत राहतो. तर अशा पद्धतीनं नेटवर्कच्या पण इम्प्रूव्हमेंट्स आलेल्या आहेत. तर यामध्ये जर ऑब्जेक्टिव्हचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी नेमकं सेल्युलर सिस्टीमचं इन्फ्रास्ट्रक्चर काय असलं पाहिजे, नंतर GSM हा नाव आपण ऐकलेलं असतं, GSM नेटवर्क काय असतं, नंतर CDMA हे नेटवर्क असतं, तर त्याचं आपण थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊ. नंतर GSM आणि CDMA
यांचं काय तुलनात्मक राहणार आहे, कदाचित एका लेसन मध्ये तर पुढच्या लेसन मध्ये आपण घेऊ. नंतर GPRS, आज याचे नाव तुम्ही ऐकलं, म्हणजे हे CDMA, GSM, GPRS हे या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे तांत्रिक तपशील आहेत, टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत, त्याचे काही फायदे आहेत काही ड्रॉबॅक्स असतील तर ते ड्रॉबॅक्स आहेत, आणि त्याच्यातून इम्प्रूव्हमेंट होत गेलेलं मोबाईल कम्युनिकेशन आहे. तर हे सेल्युलर नेटवर्क जे आहेत त्याबद्दलचे आपण हे करू, आणि मी ऑब्जेक्टिव्हमध्ये यासाठी सांगितलं की त्या संदर्भातली तशी तशी आपल्याला मांडणी करत पुढे जावं लागणार आहे. तर सेल्युलर सिस्टीमला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, काय पायाभूत सुविधा लागतात, तर सेल्युलर सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर वॉर डेव्हलप टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ मोबाईल रेडिओ टेलिफोन सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, त्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर, कारण जे काही मोबाईल कम्युनिकेशन चालतं त्यासाठी काही तांत्रिक आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या काही विशिष्ट बाबी लागतात. असं नुसतं टेलिफोन आपल्या हातात असला किंवा विकत घेतल्यानं होत नाही, त्यासाठी आणखी त्याला संलग्न असलेल्या बाकीच्याही बाबी लागतात, त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो. तर सेल्युलर सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर वर डेव्हलप टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ, कारण गावात जर दोन आणि तीनच मोबाईलचं नेटवर्क चालत असेल, मोबाईलच काम करत असं नाही, मॅक्झिमम लोकांना जर त्याच्यातून आपल्याला घेता येईल तर त्यासाठी. आणि रेडिओ टेलिफोन सर्व्हिस, रेडिओ कम्युनिकेशनचा हा भाग आहे, वायरलेस कम्युनिकेशन आहे, आता हे नव्यानं सांगायची बाब नाही. तर त्याच्यामध्ये तीन लेयर अशा पद्धतीनं असतात की बेसिक सेल्युलर सिस्टीममध्ये तीन लेयर असतात, त्याला एक असतं तुमचं मोबाईल युनिट, दुसरं असतं बेस स्टेशन कंट्रोलर, त्याला BSC असं म्हणतो, बेस स्टेशन कंट्रोलर. बेस स्टेशन कंट्रोलर काय असतं, तर मोबाईल युनिट इज नॉर्मली कनेक्टेड टू द बेस स्टेशन, आपला जो मोबाईल असतो तो बेस स्टेशनला तो कनेक्ट असतो. द बेस स्टेशन इज कन्सिडर ॲज अ सेल, आणि ज्या बेस स्टेशनला कन्सिडर आपला कनेक्ट असतो तो त्या एरियाचा जो याला म्हणतो आपण एक सेल, जे आपण आधीच्या बोनेच्यामध्ये पाहिलंय. द बेस स्टेशन इन्क्लूड काय राहणाऱ्या बेस स्टेशनमध्ये, तो तुम्हाला माहिती आहे अँटिना, नंतर कंट्रोलर अँड नंबर ऑफ ट्रान्स रिसिव्हर कम्युनिकेशन चॅनल्स, त्याच्यामध्ये ट्रान्स आणि रिसिव्हर या दोन्ही गोष्ट, कारण ट्रान्सपोर्टिंग करावं लागतं सिग्नल पाठवणे आणि रिसिव्ह ग्रहण करणे या अर्थानं. तर या त्या सगळ्या गोष्टी संबंध त्या सेलमध्ये असतात. नंतर तिसरी त्यासाठी महत्वाची गोष्ट लागते, त्याला म्हणतो आपण MTSO. MTSO तर त्याचं लॉंग फॉर्म जर विचार केला तर मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस, मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस असं त्याचा विस्तारित त्या नावाचं MTSOचं आहे. तर इच BSC म्हणजे ज्याला बेस स्टेशन आपण सेंटर किंवा कंट्रोलर म्हणतो, तर हा जो आहे तो MTSOला कनेक्ट असतो, म्हणजे मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसला कनेक्ट असतो, विथ 1 MTSO सर्विंग द मल्टिपल बेस स्टेशन, अनेक बेस स्टेशनला हा काय करतो आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. MTSO इज ऑल्सो कनेक्टेड टू PSTN. PSTN आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. अशा पद्धतीनं, आणि तो हा जो PSTN आहे हा लँडलाईनच्या संदर्भात अधिक राहायचा. तर अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी तुम्हाला लागतात. तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना मग नंतर याला आपण जे म्हटलंय सेल्युलर सिस्टीमचं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पुढे गेलं, ते MTSO असाइन व्हॉइस चॅनल टू इच सेल, परफॉर्म हँड्स ऑफ अँड मॉनिटरिंग द सेल फ्रॉम बेअरिंग इन्फॉर्मेशन. हँड्स ऑफ सांगितलं, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जरी आपण एखाद्या मुव्हिंग याच्यावर बसून असू, गाडीत असो, कुठे असो, तरी आपला हँड्स ऑफ होतो त्या ठिकाणी, दुसरा जो सेल असतो तो सिग्नल कॅच करून पुन्हा तुम्हाला कॅरी ऑन करतो, आणि तुमच्या मध्ये कुठलाही खंड येत नाही कम्युनिकेशनमध्ये. तर याच्यामध्ये सुरुवातीला जी आली तर ती सिस्टीम आली GSM, हे नाव बऱ्याचदा तुम्ही आपलं ऐकलेलं असेल. त्याचं लॉंग फॉर्म आहे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. ग्लोबल म्हणजे वैश्विक, वैश्विक म्हणजे सगळे संबंध जगाला चालेल असं. ग्लोबल, पृथ्वीचा ग्लोब गोलाकार या अर्थानं आपण ग्लोब म्हणतो, आणि त्याला ग्लोबल म्हणजे पूर्ण विश्वात किंवा आपल्या पृथ्वीचा पुरता विचार केला तर ग्लोबल. मोबाईल, ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असं त्याचं नाव आहे. तर काय व्हायचं, सुरुवातीला युरोपियन कंट्रीजमध्ये आल्यानंतर कुठल्याही गोष्टीला एक युनिफॉर्मिलिटी लागतं, एक समानता सगळ्यांकडे त्या एका व्यवस्थेमध्ये लागते. ती जर नसली तर मग आपला फोन दुसऱ्या कव्हरेजमध्ये चालणार नाही, दुसऱ्या देशामध्ये चालणार नाही, असं व्हायचं. टेलिव्हिजनच्या बाबतीत असं व्हायचं, पुढे मी टेलिव्हिजन चॅप्टरवर आपण येणारच, तर तिथे पण असं व्हायचं. तर एक स्टँडर्डायझेशन लागतं, एक प्रमाणीकरण लागतं सगळ्यांना चालणारं,
अशा पद्धतीला एक सिस्टीम मग कुठल्या पद्धती जनरेट होतं ते जीएसएम मध्ये तुम्हाला दिसते. तर अर्लियर सेल्युलर टेलिफोन सिस्टीम इन युरोपियन कंट्रीज, युरोप जो खंड आहे पृथ्वीच्या खंडाबद्दल आता काय सांगा, युरोप आपण आशिया खंडामध्ये राहतो, युरोप खंड आहे, आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, तर हे खंड आहे, तर युरोप पण एक खंड आहे पृथ्वीवर. आणि मध्ये त्या भागात जे आहे तर ते तुम्हाला महासागर जे दिसतात ते महासागर आहे. आणि त्या महासागरामधूनच आज इंटरनेटच्या साठी त्या लागणाऱ्या ज्या फायबर ऑप्टिक्स ज्या केबल्स आहेत त्या टाकलेल्या आहेत. तर हा खंड आपण ज्याला म्हणू तर युरोपियन खंडामध्ये सुरुवातीला अर्लियर सेल्युलर टेलिफोन सिस्टीम इन युरोपियन कंट्रीज वेअर वर्किंग ऍट अ डिफरंट फ्रिक्वेन्सी, एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर ते काम करायचे. दे वेअर इनकम्पेटेबल विथ अदर सिस्टीम, तर बाकी ठिकाणच्या ज्या सिस्टीममध्ये ते कम्पेटेबल नव्हतं, लक्षात, म्हणजे ते त्याला म्हणजे त्याला हे देत नव्हतं, सपोर्ट करत नव्हतं, कारण ते एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर युरोपियन जे नेटवर्क चालायचं ते चालायचं. मग त्याच्यानंतर पुढचा भाग आला टू इम्प्रूव्ह इंटर ऑपरेटेबिलिटी, हे ऑपरेट त्याच्यामध्ये झालं पाहिजे, त्याचं आपल्याला आलं पाहिजे, ते एकमेकाशी एक्सचेंज झालं पाहिजे डाटा किंवा कम्युनिकेशनचं सगळं. तर मग टू इम्प्रूव्ह देअर इंटर ऑपरेटेबिलिटी अमंग व्हेरियस सेल्युलर कम्युनिकेशन सिस्टीम द युरोपियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डाइज इन्स्टिट्यूट ETSI असं त्याचं इन्स्टिट्यूशनचं नाव आहे, हॅज फॉर्म्युलेट अ ग्लोबल स्टँडर्ड कॉल्ड GSM. मग त्यातून एक संकल्पना आली की मग सगळ्यांना चाललेलं अशा पद्धतीची एक सिस्टीम आपण उभारूया. आणि अशा पद्धतीनं सगळ्या एकत्रित आल्यामुळे आणि एकमेकाला सगळ्यांना ह्या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वापरता यावं या हिशोबाने एक समान पद्धती कुठली असावी, या पद्धतीचा मग जे स्वरूप आलं ते GSM स्वरूपात आलं, तर त्याला आपण ग्लोबल सिस्टीम ऑफ मोबाईल कम्युनिकेशन असं त्याला आपण म्हणतो, त्याला GSM म्हणतो. इट इज वर्ल्ड वाईड फर्स्ट सेल्युलर सिस्टीम, GSM जी आहे ही जगातली पहिली सिस्टीम आहे टू स्पेसिफाय डिजिटल मॉड्युलेशन अँड लेवल आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस अँड इट इज द मोस्ट पॉप्युलर 2G टेक्नॉलॉजी. आपण जनरेशन पाहिले त्याच्यामध्ये 1G मध्ये आपण सांगितलं होतं की अॅनालॉगमध्ये कम्युनिकेशन व्हायचं, 2G मध्ये मग आपल्याला डिजिटलायझेशनचा आपण वापर करायला सुरू केला 2G ला. तर GSM हा 2G यानं आलेला आहे आणि ही पहिली सेल्युलर सिस्टीम आहे जी वर्ल्ड वाईड आली, जगभर सगळ्यांसाठी एक कॉमन जी युरोपियन संस्था ETSI जी होती त्यांनी ही डेव्हलप केली. तर GSM सर्व्हिसमध्ये काय यायचं तर त्याचे 3 ग्रुप्स असायचे. GSM सर्व्हिसेस आर क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स, 3 वर्गवारी करायची झाली तर 3 गटामध्ये त्याची वर्गवारी आपल्याला करते 3 ग्रुपमध्ये. तर पहिला आता त्याच्यामध्ये असतो की क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं तर पहिला असतो तो टेली सर्व्हिसेस. टेली म्हणजे दूरवरचा अंतर, टेलिव्हिजन, टेलिकम्युनिकेशन, टेलीचा अर्थ जवळजवळ नाही तर दूरवरच्या अंतरावर या संदर्भानं. तर टेली सर्व्हिसेस म्हणजे दूर अंतरावर आपल्याला काय सर्व्हिसेस, तर टेली सर्व्हिसेस इन्क्लूड द व्हॉइस कम्युनिकेशन व्हाय मोबाईल फोन, कारण मोबाईल बेसिकली आला तो संवादाचं शब्दिक स्वरूपाच्या स्वरूपात आला. फोन म्हटलं की आपल्याला बोलणं येतं लक्षात आलं, व्हर्बल, तर हे कम्युनिकेशन त्याच्यामध्ये असलं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होऊन आज आपण कुठल्या अवस्थेला आले सगळ्यांना माहीत, आपण अतिशय पुढं आहात त्याच्या गेलेला आहे. परंतु टेली सर्व्हिसेसमध्ये दूरसंवादाचं माध्यम, तर टेली सर्व्हिसेस इन्क्लूड द व्हॉइस कम्युनिकेशन, संवादाचं आवाजाचं कम्युनिकेशन आलं कशाद्वारे, तर मोबाईल फोनद्वारे. नंतर डाटा सर्व्हिसेस आले, डाटा सर्व्हिसेस डाटामध्ये काय तुम्हाला आता सांगायचं, डाटामध्ये पिक्चर्स पण येणार, वर्ड पण येणार, व्हिडिओ येणार, ऑडिओ येणार, या पद्धतीचा जो ग्राफिकल असेल, डेमॉन्स्ट्रेशन, सगळ्या पद्धतीचा डाटा, आपण डाटाचा अर्थ सगळ्यांचं इन्क्लुडिंग जी इन्फॉर्मेशन गॅदर केलेली त्याला आपण डाटा असं म्हणतो. तर डाटा सर्व्हिसेस इन्क्लूड व्हेरियस डाटा सर्व्हिसेस फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर बिटवीन GSM अँड अदर नेटवर्क, मग कुठलंही नेटवर्क असेल तर PSTN असो, ISDN असो. डाटा सर्व्हिसेस आले, इन्क्लूड शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस पण त्याच्यामध्ये SMS ज्याला आपण म्हणतो ते आलं. नंतर तीसरा जो आला त्याचे क्लासिफिकेशनमध्ये GSM चे 3 भाग, पहिला बोलणे, दुसरा डाटा सर्व्हिसेस GSM मध्ये आपण मोबाईलच्या माध्यमातून हे जे कम्युनिकेशन म्हणतो त्याच्यामध्ये 3 भाग पडले. तिसरं आहे तर सप्लिमेंटरी सर्व्हिसेस. तर सप्लिमेंटरी सर्व्हिसेस म्हणजे काय, याला लागणाऱ्या संलग्न असलेल्या बाबी, सप्लिमेंट सर्व्हिसेस सच एस कॉल फॉरवर्डिंग, नंतर कॉल बेअरिंग, आणि अशा पद्धतीने कॉल फॉरवर्ड करायचं एका नेटवर्कमधून दुसऱ्या याच्यात, किंवा आपला एक मोबाईल बंद असेल तर तोच फॉरवर्ड करायचा दुसऱ्या नंबरवर, किंवा मग बाकी
नंतर आलेल्या आपण समजा त्याला आता त्या स्वरूपामध्ये आपण चार पाच जण एकत्र बोलतो फोनवर तशा पद्धतीच्या सगळ्या आल्या. तर जीएसएमचं आर्किटेक्चर म्हणजे त्याचं कशा पद्धतीची त्याच्यामध्ये मांडणी असायची, तर आर्किटेक्चरचा जर विचार केला तर जीएसएम आर्किटेक्चर ह्या जे थ्री मेजर इंटरकनेक्टेड सब सिस्टीम त्याच्यामध्ये असायचे, तीन पण आपसाला जोडलेला इंटरकनेक्टेड जीएसएम मध्ये, दॅट इंटरॅक्ट अमंग वन अदर अँड विथ सबस्क्राईब थ्रू स्पेसिफिक नेटवर्क इंटरफरन्स. तर अशा पद्धतीने विशिष्ट मांडणी करून त्याचं जे स्टेशन चालायचं त्याच्यामध्ये मग बेस स्टेशन असा भाग असायचा बीएसएस म्हणायचं, दुसरा त्याला मध्ये नेटवर्क स्विचिंग सब सिस्टीम लागायची त्याला एनएसएस म्हणतो आपण, नेटवर्क स्विचिंग सब सिस्टीम. नेमकं पुस्तक वाचून तुम्हाला हे यातले पॉइंट आउट करून आपल्याला परीक्षा पद्धतीसाठी, कारण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती आहे तर त्या हिशोबाने ते पॉइंट आउट करावं लागतील. हे लॉन्ग फॉर्म पण आपल्यासाठी महत्वाचे आहे, त्यातले मुद्दे महत्वाचे आहे किंवा यासाठी एनएसएस साठी काय लागतं. नंतर तिसरं असतं ऑपरेटिंग सपोर्ट सब सिस्टीम, त्याला ओएसएस म्हणतो आपण, ऑपरेटिंग सिस्टीम ओएस, कारण हे जो डाटा आहे किंवा त्या तीन पद्धती आपण म्हटलं तीन डाटा एक म्हणजे आपण ज्याला आपण सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला ज्या लागणाऱ्या गोष्टी लागतील त्याच्यामध्ये टेली सर्व्हिसेस आहे, डाटा सर्व्हिसेस आहे आणि त्याला लागणाऱ्या सप्लिमेंटरी सर्व्हिसेस आहे, या सगळ्यांसाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धतीचं एक ऑपरेटिंग सिस्टीम लागतं, ती ऑपरेटिंग सिस्टीम. तर या ऑपरेटिंग सिस्टीम ह्या तीन बाबी त्याच्यामध्ये लागायच्या. आता जीएसएमचे जो 2G हिशोबाने 2G दरम्यान आला, डिजिटलाइज झाला आणि युरोपियन कंट्रीत एक वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम करत असते, आता आपण सगळ्यांसाठी ग्लोबल सिस्टीम आपण इम्प्रूव्ह केली, तर त्याचे काय फायदे झाले जीएसएमचे 1G जो अॅनॉलॉग होता त्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर पहिला मुद्दा दिसतो तुम्हाला ऍडव्हान्टेजेसमध्ये, तो म्हणजे कॅपॅसिटी इन्क्रीज झाली, त्याची कार्यक्षमता वाढली, कॅपॅसिटी त्याची क्षमता वाढली. नंतर रेड्यूस आरएफ ट्रान्समिशन पॉवर, रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशनसाठी जी प्रचंड मोठ्या प्रमाणात पॉवर लागायची ती कमी झाली आणि त्यामुळे बॅटरी लाईफ त्याचं वाढलं, हे फायदा झाला. नंतर इंटरनॅशनल रोमिंग कॅपेबिलिटी पण याच्या ठिकाणी आली, कारण आता युरोपियन सोबत सगळ्यांनी ग्लोबली जर एक सिस्टीम उभारली त्याच्यामुळे काय म्हणलं इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं तुमचं कॉलिंग या ठिकाणी सुरू झालं, एका देशातला नागरिक दुसऱ्या देशाच्या नागरिकाशी संवाद स्थापित करू शकला कारण आपण जीएसएम स्वीकारल्यामुळे. नंतर सिक्युरिटीच्या बाबतीत जर विचार केला तर आणखी ही सिस्टीम आणखी बेटर झाली, तर बेटर सिक्युरिटी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आणि फायदेशीर ऍडव्हान्टेजेसमध्ये तो मुद्दा आलेला आपण दिसतो. नंतर एन्क्रिप्शन कॅपेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड प्रायव्हसी हा एक महत्वाचा भाग असतो, कुठल्याही माहिती ही त्या व्यक्तीपर्यंत स्पेसिफिक ती मर्यादित राहिली पाहिजे, ज्या नेमक्या व्यक्तीला त्यालाच ती पोहोचली पाहिजे, कोणी त्याचा इतर युटिलाइज करू शकला नाही पाहिजे, त्यासाठी एन्क्रिप्शन कॅपेबिलिटी फार महत्वाची असते. त्याला इन्फॉर्मेशनची सिक्युरिटी हा आधुनिक काळामध्ये पण फार मोठा चर्चेचा विषय आहे, बऱ्याचदा आपण सिस्टीम नव्याने डेव्हलप होती का त्याच्यामध्ये डाटा कसा लांबवता येईल असे काही पद्धतीचा लोक काम करत असतात, तर त्याच्यावर आपण बंधनं घालून आणखी तसं इम्प्रूव्ह सिस्टीम करून आपण ते सिक्युरिटी ही फार महत्वाची आहे. नंतर कम्पॅटिबिलिटी कम्पॅटिबिलिटी आहे आणि रेंज जी आहे सर्व्हिसची ती पण वाढली. तर याच्यातूनच मग पुढचं जे आलं तर ती CDMA आली. मग CDMA म्हणजे मग काय लॉंग फॉर्म आहे CDMA, तर कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस, पुन्हा एकदा म्हणतो कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस, त्यालाच आपण CDMA म्हणायला लागलो. GSM नंतर CDMA. तर ह्या CDMA मध्ये तर CDMA इज अ डिजिटल सेल्युलर टेक्नॉलॉजी यूज अँड स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजी किंवा स्पेक्ट्रम टेक्निक याच्यामध्ये पहिल्यांदा वापरला गेलेला आहे. स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सीचा एक स्पेसिफिक बँड व्हाया सॅटेलाइट वेगवेगळ्या सेल्युलर कंपन्यांना जो वाटप करण्यात आला किंवा त्या त्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही वर्क करा अशा पद्धतीची व्यवस्था आली ती CDMA मध्ये आली. कारण याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला लॉन्ग फॉर्म मध्येच तर कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस, त्याची कोड करायची, डिव्हिजन वेगवेगळ्या सेपरेशन करायचा आणि द्यायचं तर ऍक्सेस मल्टिपल अनेक ऍक्सेस त्या माध्यमातून आपण देऊ शकत होतो. तर GSM पेक्षा नंतर मग आली ती CDMA. तर CDMA इज डिजिटल सेल्युलर टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक वेअर द एंटायर बँड विड्थ ऑफ फ्रिक्वेन्सी इज अवेलेबल टू ईच युजर टू ऍट द सेम टाइम. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला युजरला ऍट ए टाइम त्या वापरायला मिळायला लागल्या. नंतर CDMA ऑपरेट बाय कोडिंग टू डिस्क्रिमिनेट बिटवीन युजर, तर हा एक महत्वाचा मुद्दा त्या CDMA मध्ये यायला लागला.
तर सीडीएमए मध्ये पण दोन प्रकार होते, तर त्याच्यामध्ये एक टू टाईपचे सीडीएमए होते. एक होतं डायरेक्ट सिक्वेन्शियल स्प्रेड स्पेक्ट्रम, ज्याला DSSS आपण असं म्हणतो. सीडीएमएचा डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम सीडीएमए असं इतकं लांबलचक त्याचं नाव झालं. पुन्हा मी सांगतो, DSSS, डी फॉर म्हणजे डायरेक्ट सिक्वेन्शियल स्प्रेड स्पेक्ट्रम आणि समोर सीडीएमए अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी आणि दुसरा जो प्रकार आला त्याला आपण म्हणतोय FHSS. FHSS चा लॉंग फॉर्म आहे फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम. तर ह्या सीडीएमएचे दोन प्रकार आले, कुठल्या CSSS किंवा DSSS सीडीएमए आणि दुसरं FHSS. तर या दोन त्याच्यामध्ये आल्या. तर यामध्ये सीडीएमए काम करायला लागलं. या सीडीएमए मध्ये काही कारण मग काही तंत्रज्ञानामध्ये A to D कन्व्हर्टर आलं, त्याच्यामध्ये नंतर होकोडर आलं, नंतर एन्कोडर अँड इंटरलिव्हर हा त्याच्यामधला जर आपण भाग पाहायला गेलो. सीडीएमएचा ब्लॉक डायग्राम मध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर आहे, यावर स्पेशल एक आपल्याला लेसन घेता येऊ शकतो. पण तुम्ही त्या सीडीएमएच्या ब्लॉक मध्ये काय काय अंतर्भूत असलेल्या महत्वाच्या ब्लॉक्सचा मी थोडक्यामध्ये आढावा तुम्हाला करून देतो. त्याच्यामध्ये A to D अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर लागणार आहे, कारण आपण जो बोलतो किंवा संवाद करतो किंवा कुठलाही, तर त्याच्यामध्ये आपण अनालॉग सिग्नल असतो, कारण आणि टेक्नॉलॉजी जी काम करते डिजिटल, तो अनालॉगचा सिग्नल तो डिजिटलला करावा लागणार आहे. नंतर होकोडवर लागतो डिजिटलाइज व्हॉइस होकोड. हिअर द डिजिटल व्हॉइस इज व्हेरिएबल कम्प्रेस टू मेक मोर इफिशियंट यूज टू एअर लिंक अँड सिस्टीम रिसोर्सेस. तर त्यासाठी आपल्याला होकोडर लागतं, नंतर एन्कोडर आणि इंटरवेलर लागतं अशा पद्धतीचे, आणि स्पेडर कोड जनरेटर. पुन्हा डिजिटल टू अॅनालॉग, पुन्हा जो रिसिव्हर एंडला आहे त्याला डिजिटल टू अॅनालॉग करावा लागतो. या संबंध संवादासाठीचा लागणारा महत्वाचा भाग म्हणजे तो अँटिना लागतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लागतात इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आपण सीडीएमएसाठी लागणारं ह्या सगळ्या बाबी ब्लॉक डायग्राममध्ये त्याची आपण चर्चा करू. आता आपण जसे GSM चे फायदे पाहिले तसे आपण सीडीएमएचे पाहू, आणि मग या लेसनला आपण या ठिकाणी थोडा विराम देऊ आणि पुढच्या लेसनमध्ये पुन्हा येऊ. तर कॅपॅसिटी जी आहे इन्क्रीज 4 to 5 times दॅट ऑफ GSM सिस्टीम. GSM सिस्टीमच्याही पेक्षा 4 to 5 times त्याची कॅपॅसिटी क्षमता वाढली. नंतर कॉल क्वालिटी, दुसरा मुद्दा जर विचार केला तर इम्प्रूव्ह कॉल क्वालिटी. जी कॉल आपण जे एकमेकांशी संवाद फोन करतो त्याची क्वालिटी इम्प्रूव्हाइज झाली. नॅचरली डिजिटलाइज असल्यामुळे इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये येणारच होतं, ती इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. हे सीडीएमएमध्ये GSM च्या तुलनेनं विचार केला ऍडव्हान्टेजेसच्या बाबतीत. नंतर सिम्प्लिफाईड सिस्टीम प्लॅनिंग थ्रू द यूज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी इन एव्हरी सेक्टर ऑफ एव्हरी सेल. तर सेम फ्रिक्वेन्सी जी आहे ते स्पेक्ट्रमनुसार तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना ॲट अ टाइम ती वापरायला मिळाली. स्पेक्ट्रम ही टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरल्यामुळे. नंतर इम्प्रूव्ह कव्हरेज कॅरेक्टरिस्टिक, ज्या ठिकाणी सेलचा जे कव्हरेज एरिया असतो तो त्या ठिकाणी इम्प्रूव्ह झाला, वाढला. आणि फ्युअर सेल साईट, अलॉविंग द पॉसिबिलिटी ऑफ फ्युअर सेल साईट्स पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला वाढलेल्या दिसतात. नंतर एक्स्ट्रा बँडविड्थ कॅन बी मेड अवेलेबल किंवा डिमांडनुसार आपल्याला त्या मिळायला लागल्या. तर अशा पद्धतीनं ही CDMA आणि GSM चा आपण या ठिकाणी तुलनेनं विचार केला. यानंतर येतो GPRS. GPRS म्हणजे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. तर मग GPRS वर आपण सविस्तर चर्चा करू. पुस्तक वाचा, या संदर्भातल्या ज्या मॉक टेस्ट होत आहेत त्याही तुम्ही सातत्याने देत राहा. एकदा सॉल्व केली म्हणून नाही, वारंवार देत चला. ज्या लिंक तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकत आहोत त्या पद्धतीनं, आणि जे पुस्तक आहे ते वाचत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.